आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एक वर्षापासून बनवाडीत अंगणवाडी सेविकाच नाही, तातडीनं अंगणवाडी सेविकेची नेमणूक करावी, पालकांची मागणी. कनवाडच्या बनवाडीत तातडीनं अंगणवाडी सेविकेची नेमणूक करा अशी मागणी येथील पालकवर्गानं केली आहे. बनवाडीतील अंगणवाडी सेविका एक वर्षापूर्वी निवृत्त झाल्या आहेत, मात्र अद्याप त्या ठिकाणी नव्या अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली नाही. कनवाडच्या शाळा नंबर 51 अंगणवाडी सेविकेला 2 किलोमीटरची पायपीट करत बनवाडीत येऊन मुलांचे संगोपन करावे लागत आहे. 2 अंगणवाड्यांची जबाबदारी आणि मानधन मात्र एकाच अंगणवाडीचं, यामुळे या सेविकेची चांगली ससे होलपट होत आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी या सेविकेची हेळसांड थांबवून स्वतंत्र अंगणवाडी सेविकेची नेमणूक करतील काय असा प्रश्न विचारत तातडीनं अंगणवाडी सेविका नेमा अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. महानकारी न्यूज साठी कनवाडहून मोहन जमादार. मी अंगणवाडी क्रमांक 51 सेविका. मी आता सध्या कनवाड गावामध्ये अंगणवाडी माझी आहे. पण आता किती नंबरला काम करते? अंगणवाडी क्रमांक 51 मध्ये काम करते सेविका म्हणून. इथे किती नंबरची आहे? इथेही बनवाडीमध्ये अंगणवाडी क्रमांक 52 ही बनवाडी विभागामध्ये अंगणवाडी आहे. मग इथल्या सेविका रिटायर झालेल्या आहेत 2017 मग आम्हाला प्रत्येक सेविकेला गावामध्ये 4 अंगणवाड्या, 4 पैकी 1 रिटायर झाले बनवाडीच्या. गावातील 3 अंगणवाडी सेविका आम्ही प्रभारी म्हणून चार्ज आमच्याकडे दिलेला आहे. प्रत्येक महिन्याला एक अंगणवाडी सेविका प्रत्येक महिन्याला आठवड्यातून 2 दिवस येतं यायचं, काम पाहायचं, सगळं दप्तर वगैरे मुलांचं वगैरे सगळं पाहायचं, इथला आहार वगैरे या सगळ्या गोष्टींची जे काय अंगणवाडीची जी काही कामे आहेत ती आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक अंगणवाडी सेविका येऊन आम्ही इथं करत असतो. हा तसा आम्हाला त्रास होतो यायचं, पण तरी पण आम्ही आमचं काम हे आमचं प्रामाणिकपणे आम्ही करतो आहे. आम्ही येतो आहे, भेट देतो आहे, मीटिंग घेणं आहे, ज्या काही सर्व जे आहेत कामं ते आम्ही इथं करतच असतो आहे. इथल्या पालकांचं काय मत आहे की इथली अंगणवाडी सेविका इथलीच असावी, ती जर का शासनाने जर का जी स्थगिती वगैरे लागली ती जर उठवली तर इथल्या पण पालकांना इथल्या इथे येणारी सेविका हे सगळ्यांचीच कामं हे सोयीस्कर होणार आहेत. गावातून आम्ही येईपर्यंत इथली सेविका इथं असली तर सगळी कामं हे सोयीस्कर, प्रत्येकाचं काम हे प्रत्येकाचं सोयीस्कर होणार आहे. बस.